मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून बिपरजॉय चक्रीवादळाबाबत अपडेट माहिती घेऊया. गेल्या अनेक दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये असलेलं बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरात येथे धडकणार आहे. आज गुजरातमध्ये लँडफॉल आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान तर होणार आहे, पण त्याचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्र मुंबईमध्ये देखील काही अंशी जाणवताना दिसून येत आहेत. मी सध्या उभी आहे गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आणि आपण बघतोय की या ठिकाणी समुद्रामध्ये उंचच उंच लाटा उसळताना सध्या दिसून येत आहेत. लाटा ज्या आहेत त्या इतक्या उंच आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत की ते पाणी अक्षरशः बाहेर येत आहे आणि या ठिकाणी खरं तर कोणाला येण्यासाठी आणि समुद्राच्या फार जवळ जाण्यासाठी जो आहे तो मज्जाव प्रशासनानं केलेला आहे. अनेक समुद्र किनारी जे आहेत ते लाईफगार्ड त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रशासनानं पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि अलर्ट देखील या संदर्भात जारी केलेला आहे. कॅमेरापासून आदित्य सह वैदेही काणेकर, झी मीडिया, मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे